मुख्य म्हणजे ना कुठच्याही समाजात स्त्री पुरुष समानता आली की प्रबोधन येत पेरियार वगैरे दक्षिणेकडे झालं आणि आता दक्षिण हे सेंटर आहे प्रबोधनाचं बरोबर ते आता आहे महाराष्ट्र आता सेंटर राहिलेलं नाही महाराष्ट्र उत्तर भारताचा तैनाती फौजा हो बाळगलेला गुलाम आहे जर प्रश्नोपनिषद तुम्ही काढून टाकलं तर त्या दहा मधलं कुठचंही उपनिषद काढलं तर इतर उपनिषदांचा अर्थ होत नाही त्यामुळे प्रश्नोपनिषद नसलेला भारत हा मोदींनी निर्माण केला उत्तर न देऊन तर त्यांना युगपुरुष म्हणता कसं येईल फिलॉसॉफी अशी गोष्ट आहे जी प्रवाही आहे आणि ती प्रश्नोत्तरातून विकसित होते आणि mm. ती पूर्ण कधीच होत नाही किंवा उगाच फायटर विमानात बसणं आहे uh. किंवा उगाच टँकवर बसून भारतभर फिरणं आहे स्पेक्टॅकल स्पेक्टॅकल अ इव्हेंट एव, डायस्पोरा परदेशात जाऊन गोळा करणं नमस्कार इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स मला असं बोलता येत नाही मी माझ्या पद्धतीने बोलतो आणि त्यामुळेच इंडी चॅट या कार्यक्रमात आम्ही आम्हाला जे कम्फर्टेबल आहे तो टोन ठेवलेला आहे आम्ही अनेक कमेंट्स वाचल्या की तुम्ही असा अभिनय का करत नाही मात्र आमचा मुद्दाच तो आहे की आम्हाला कोणताही अभिनिवेश अभिनय करायचा नाही आम्ही जसे आहोत तसे तुमच्यासमोर येतो तर इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण एका मुद्द्याला थोडंसं रिव्हिजिट करतोय आपण फेडरलिझम म्हणजे आपली जी संघराज्य व्यवस्था आहे त्याच्याबद्दल आपण आधी एपिसोड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण राजू परोळेकर सरांसोबत गफा मारलेल्या आहेत आज पुन्हा एकदा परोळेकर सर आपल्यासोबत आहेत आणि आपण चर्चा करणार आहोत की रेनेसॉन स्टेट म्हणजे परिवर्तनवादी राज्य जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याची पाळमुळं त्याचे रूट्स कशात असतात त्याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा परोळेकर सर तुमचं स्वागत नमस्कार सो so, सर आपण मागच्या वेळेस फेडरलिझम संघराज्य व्यवस्था याच्याबद्दल चर्चा केली होती तेव्हा आपण काही मुद्द्यांना फक्त स्पर्श केला होता यातल्या आपण ज्या आज चर्चा करणार आहोत तर त्यातला जो मला विचारायचा प्रश्न आहे ना तो असा आहे की रेनेसॉन्स राज्य आपण ज्यांना म्हणतो त्याच्यामध्ये समजा पंजाब आहे बंगाल आहे आणि महाराष्ट्र आहे तिन्ही राज्यांना आपण म्हणजे इतिहासामध्ये असं म्हटलं गेलं की ही रेनेसॉन्सची राज्य एकेकाळी एकेकाळी एक तर आता अर्थात त्या राज्यांची मायने बदललेत ते दुसऱ्या राज्यांनी तो खिताब आता ते जास्त डिझर्विंग आहेत तमिळनाडू असेल केरळ असेल जसं तुम्हीच म्हणालात तर आपण थोडंसं याच्याकडे जाऊया की मुळात रेनेसॉन्स म्हणजे काय मुळामध्ये रेनेसॉन्सची कल्पना युरोपमध्ये आपण पाहिली की ती चित्रकलेपासून ती कला आ, कला कलेच्या सगळ्या एक्सप्रेशन्सपासून ती सायन्स म्हणजे विज्ञान युगापासून ती जगण्याच्या पद्धतीपर्यंत म्हणजे ड्रेस स्त्री पुरुष समानता आणि मग ती इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी लिबर्टी या सगळ्याला स्पर्श करणारी गोष्ट ठरली फ्रेंच रेव्होल्युशन नंतर मग रशियन रेव्होल्युशन या सगळ्या गोष्टी त्यातल्या त्याचा एक भाग आहे त्या रेव्होल्युशनचा पण भारतापुरतं बोलायचं झालं तर ब्रिटिशांच्या आगमनानंतर पश्चिमेकडच्या संस्कृतीमध्ये जे वेगाने बदल होत होते एकतर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन पहिली जी झाली होती त्याच्यानंतर रेनासन्स मोठ्या प्रमाणावर वेगाने रेनसन्सने वेग घेतला होता आणि त्यानंतर रशियन रेव्होल्युशन झाली नंतर, नंतर भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर अनेक समाज सुधारकांना ब्राह्मणवादी संस्कृती विरुद्ध बंड करायला बळ मिळालं सगळ्यात महत्वाची म्हणजे कसं की सती हो सती आता प्रथा तर राजाराम मोहन राय त्यांच्या विरुद्ध आवाज उठवू शकले आणि विल्यम पेंटिंगने ती प्रथा बंद केली याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिश होते राजाराम मोहन रायांनी तर आजच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे अशी मागणी केली असती तर राजाराम मोहन रायना कदाचित यु ए पी एखाली कैदेत टाकलं तर ती हिंदू धर्माच्या भावांना दुखावतात बरोबर तर मुळामध्ये जे जे समाजसुधारक निर्माण झाले वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मग रखमाबाई राऊत असो म्हणजे सुध। समाजसुधारक म्हणजे रखमाबाई राऊतांनी एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन स्त्री पुरुष संबंधांबाबत निर्माण केला नंतर आपल्याकडे फुले आंबेडकरांचं तर नाव घ्यायलाच पाहिजे हे मी ब्रिटि अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही कारण ते अगोदरचे होते बरं पण फुले आंबेडकर आणि शाहू महाराज हे तेव्हा काम करू शकल्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचं अस्तित्व भारतामध्ये होतं आणि ब्रिटिश त्याचं सिव्हिलायझेशन होतं ब्रिटिश आणि ही सिव्हिल सोसायटीला त्यांचा विरोध नव्हता जोपर्यंत ते साम्राज्याच्या हिताच्या आड येत नाही Uh, आता जसा सरसकट सिव्हिल सोसायटी नष्ट करण्याकडे कल कर आहे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि मुख्य करून मोदींचा आणि अडाणी आणि अंबानी या ऑलिगार्कचा तसं तेव्हा हो नव्हतं त्यामुळे हे समाजसुधारक आवाज उठवू शकले पहिली गोष्ट आणि मध्ये काय काय झालं की आपण चाटणं उठणं आसव वगैरे जे घेत होतो जे आयुष मंत्रालयाकडनं आता आपल्याला परत पाजण्यात येत आहे त्यातला पोलपणा आणि त्यातलं बंपकपणा त्यातला कोटेपणा आणि आयुर्वेदाची न झालेली प्रगती याबाबत स्पष्टपणे पुरावे मिळाले आणि परदेशी जे डॉक्टर आले ते मॉडर्न मेडिसिन घेऊन आले लसीकरणाची कल्पना घेऊन आले क्वारंटाईन ही गोष्ट रँडने आणली पुण्यामध्ये फ्लैकच्या वेळेला जे आपण नंतर कोविडमध्ये वापरली आणि रँडला मारणाऱ्या चापेकरांना आपण क्रांतिकारक म्हणतो असो तर या सगळ्या गोष्टी जे ज्या झाल्या त्या एकाधिक एकाधिक पाहता प्रबोधनकारी होत्या म्हणजे स्त्री पुरुष समानता असली पाहिजे स्त्रियांचं लग्नाचं वय हे वाढवलं हो पाहिजे याला टिळकांनी विरोध केला होता आश्चर्यकारक म्हणजे आणि महादेव रानड्यांच्या लहान मुलीशी लग्न झालं होतं हे आता असं बघितलं तर आताच्या पद्धतीने जर लग बघायला गेलं तर फेडोफायल म्हणायला पाहिजे त्यांना तर या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या प्रबोधनाच्या बीजाकडे नेणारे आहेत आणि महाराष्ट्रात त्या चटकन घडून mm. आल्या बंगालमध्ये पण चटकन घडून आल्या केशवचंद्र सेनापासून ते तुम्हाला आता राजाराम राम रा, मोहन रायंचं नाव सांगितलं जसं की रवींद्रनाथ टागोर होते बरोबर mm. कलेच्या क्षेत्रात तर ते सर्व माणसं जी होती पंजाबमध्ये भगत पासून ते अनेकांनी साम्यवाद होता त्यांच्याबरोबर ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी आणि अनेक अशी विचार करणारी माणसं होती ज्यांनी मुख्य म्हणजे ना कुठच्याही समाजात स्त्री पुरुष समानता आली की प्रबोधन येत mm. ती प्राप्त झाली आणि त्यामुळे हे समाज जे आहेत जाती व्यवस्थेला विरोध करू लागले आणि जाती व्यवस्थेला एक तर शिख धर्मामुळे जाती व्यवस्था जरी असली तरी ती तिला वेगळ्या प्रकारे विरोधात झाला म्हणजे बंड होत होते आणि जाती व्यवस्थेवर विद्युरुद्धचं बंड जे आहे ते, ते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झाला आता ते नंतर पेरियार वगैरे दक्षिणेकडे झाला आणि आता देश दक्षिण सेंटर आहे प्रबोधनाचं बरोबर ते आता आहे महाराष्ट्र आता सेंटर राहिलेलं नाही किंबहुना महाराष्ट्र महाराष्ट्र उत्तर भारताचा तैनाती फौजा बाळगलेला गुलाम आहे गुजरातच्या तैनाती फौजा महाराष्ट्रात नांदतात आणि महाराष्ट्र हा गुजरातचा उपप्रदेश म्हणून काम करतोय आता ते राजकीय कारण आहेत पण राजकीय कारणांकडे आपण नंतर जाऊच पण ते प्रबोधन युग संपलं महाराष्ट्रातलं आणि एक वैचारिक मरगळ महाराष्ट्राला आली आता कोयता गँग युग आहे म्हणजे <laughs> पुण्या पुण्याला एकेकाळी विद्येचं माहेर गर म्हटलं जायचं <laughs> आता कुठची कोयता गँग सगळ्यात पॉवरफुल आहे याच्यावर चर्चा होतात <laughs> म्हणजे हा प्रवास मला असं वाटतं की पेंटारी युग होतं तिथून ब्रिटिशांनी परत आपल्याला आणलं <laughs> नीट आणि प्रबोधन युगाकडे आपल्या आपल्याच लोकांनी आपल्याला नेलं तिथून परत आपण कोयता गँग पर्यंत आलो म्हणजे विन्स्टन चर्चिल जे म्हणाले होते की भारतीय लोकांच्या आता जर सत्ता दिली तर ते राबवायला तेवढे योग्य ठरतील का तर म्हणजे त्यांनी खूप वाईट वाईट बोलले आहेत पण ते वाईट वाईट बोलले ते वाईट वाईट कमी आहे असं वाटावं इतकं वाईट वाईट आत्ता चाललेलं <laughs> आहे <है। laughs> तर आपण थोडंसं याच्याकडे जाऊ परत की रेनेसॉन्स आता ठीक आहे भारतीय कॉन्टेक्समध्ये भारतीय परिप्रेक्षामध्ये रेनेसॉन्सचा वेगळा अर्थ निघतो वेगळा आहे पण मुळात जिथं रेनेसॉन्स घडला ते युरोपची थोडीशी पर परिस्थिती आपण थोडीशी हे बघूया की आ, तो तसा बघायला गेला तर स्लेवरीवर जगणारा स्लेवरी मान्य असणारा गुलामगिरी ची प्रथा असलेला समाज होता वसाहतवाद नुकताच काही म्हणजे काही त्याला एक आकार आला वसाहत वसाहत होता वसाहतवादाला वसाहतींमधून पैसा येत होता गुलाम तो त्यांचं काम करत होते तर त्या प्रकारच्या एका समृद्धीमधून हे आलं का रेनेसॉन्सची भावना नाही पहिलं दुसरं आणि आता तिसरं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यावर गुलामगिरी लिगल किंवा इलिगल हा मुद्दाच राहिला नाही किंबहुना कम्युनिझमचा अंत झाला म्हणजे सोवियत युनियन मध्ये त्यानंतर गुलामगिरी परत एकदा वेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात प्रवेश करते झाली तुम्ही आता अंबानींच्या घरची लग्न बघताय तर तिथे मोठमोठे नट वगैरे वाढपी म्हणून काम करतील काही म्हणजे कोणी काही करू शकतं आता कामाचे तास कामगारांचे कायदे कामगारांचे हक्क याविषयी बोलणं हळूहळू आपण मंद होत होत ते अदृश्य होत गेलेलं आहे आणि प्रोफेसर शिक्षक वगैरे तर जवळपास संस्थांमध्ये वेटबिगारासारखे काम करतात पश्चिमेकडून सुद्धा हेच पद्धत आहे पश्चिमेकडे सुद्धा हेच आहे तुमच्या तुम्ही पाहिलेला चित्रपट आहे सॉंग ऑफ फ्रीडम नावाचा तर त्या चित्रपटाच्या शेवटाला म्हणजे तो खऱ्या स्टोरीवरचा पिक्चर आहे आणि तो बघायला पाहिजे असा चित्रपट आहे मला वाटतं तो, तो अमेझॉन प्राईमवर त्या चित्रपटाच्या शेवटी असं शे दिलेलं की आजच्या गडीला जगामध्ये जेव्हा गुलामगिरी लिगल होती तेव्हा जेवढे गुलाम होते त्यापेक्षा जास्त गुलाम आहे आजच्या तारखेला आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्यातले जास्त गुलाम हे लहान मुलं आहेत आणि मुली आहेत आणि सेक्शुअल म्हणजे लैंगिक गुलामगिरीत असलेल्या लोकसंख्या ही सुद्धा त्यावेळेपेक्षा आता जास्त आहे आणि ती जगभर आहे भारतात तर आहेच आहे भारतात हा आता आत्ताची परिस्थिती जी आहे गेल्या दहा वर्षातली ती लोकसंख्येच्या जी जो आहे जीडी पीचा जो रासवट आकडा सांगितला जातो तो आकडा खोटा अशासाठी कारण पर कॅपिटा इन्कम हे दहा जणांचं जेवढं आहे तेवढं उरलेल्या नव्याण्णव टक्क्यांचं नाही आहे ऐंशी टक्क्याहून जास्त लोक ऐंशी करोडहून जास्त लोक भारताचे दोन वेळेच्या जेवणाच्या प्रतीक्षेत जगतात बरोबर बाकी अन्न सुरक्षा आ, नंतर वैद्यकीय सुरक्षा वैद्यकीय उपचार आणि मानवी आयुष्याला जी प्रतिष्ठा लागते प्रगती करायला किंवा कोणत्याही प्रकारचं सृजन निर्माण करायला ती आपल्याकडे आता जवळपास नष्ट झालेली आहे आपण एक गुलाम देश आहोत आपल्याच लोकांचे म्हणजे वेस्ट इंडिया कंपनी आहे अडाणींची किंवा अडाणी अंबानी मोदी शहा या सगळ्यांची मिळून जे इंटरेस्ट आहेत आणि त्यांच्या बरोबरचे जे लोक आहेत किंवा जे इथून सोडून भारत गेलेले आहेत ज्यांची कर्ज राईट ऑफ होत असतात छोट्या माणसांची कर्ज राईट ऑफ नाही होत त्यांचे घर जेशिबीने पाडलं जातं जे असंविधानिक आहे त्यामुळे संविधानाचा आता काही धाक उरलेला नाही किंवा अस्तित्वच उरलेलं नाही बरोबर तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक परत गुलामगिरीत राहणारे लोक आहोत वी द सवर पीपल नाही म्हणजे आपण सार्वभौम लोक नाही तर वी द स्लेव स्लेव्स तर अशा लेवलला आपण आलेलो हो, आहोत तर त्यामुळे पश्चिमेकडे जे चालू आहे म्हणजे जसं की को कोलंबिया मेक्सिको हॉन्डुरस किंवा आफ्रिका या दोन जे माणसं येतात म्हणजे वर्कर्स येतात आणि स्त्रिया येतात त्यांना शोषणाचं साधन म्हणून अमेरिकेत आणि पाश्चात्य देशांमध्ये दे, पोहोचवलं जातो आपण जेफ्री एनचं उदाहरण घेऊ किंवा गेलेले लोक आहेत त्याच्यामध्ये सगळे ऊस हु आहेत अमेरिकेतले ज्यांना आपण ज्यांना रोल मॉडेल मानतात श्रीमंत उभारणारी किंवा किंवा नवीन माणसं ते सगळे तिथे गेलेले आहेत प्रिन्स अँड्रूचं तर प्रकरण तुम्हाला ते माहितीच आहे तर या प्रकारच्या एका गुलामगिरी व्यवस्थेत आपण मला असं वाटतं की आपला डिफायनिंग पॉईंट जो आहे तो जगाचा तो नाईन्टीन एटी नाईन नाएं। आहे त्या वर्षानंतर आपण हळूहळू परत त्याच संस्कृतीत प्रवेश केला ज्या संस्कृतीला त्यागून आपण प्रबोधनाकडे गेलेलो बरं आपण ज्या आधुनिक आता काय म्हणतात उत्तर आधुनिक एका अर्थाने म्हणावं लागेल अशा जगाकडे चाललो आहे तर त्याच परिप्रेक्षात मला म्हणून विचारायचं की माझा प्रश्न याच्याबद्दल जास्त आहे की ते जी मूल्य आहेत अशा प्रकारची मूल्य निर्माण होण्यासाठी काय व्हावं लागतं की कारण जनतेतून ती मागणी आली असं नव्हतं की कुठल्या राजाने सांगितलं किंवा कुठल्या तिकडच्या श्रीमंतांनी सांगितलं उलट तिकडचे श्रीमंत जनतेला आडणी ठेवा ठेवू पाहत होते जनतेला जास्त उप काय म्हणतात त्याला जेवढं उपभोगाचं आहे तेवढंच देऊन हे शांत ठेवू पाहत होते त्याच्यात त्याची प्रतिक्रिया म्हणून जनतेतून लोकशाहीची मागणी Uh, पुरोगामित्वाची मागणी प्रगतीची मागणी ती झाली या अर्थानं मी म्हणतो की या मूल्यांचं uh, प्रेरणा काय असते याची चेतना कुठून निर्माण होते एखाद्या माझ्या असं लक्षात आलं बघ हे अभ्यासाअंत आलेलं आहे आणि हे काय माझं मत आहे असं नव्हे हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इंटेरी ऑब्जेक्टिव्ह आहे असं समज म्हणजे मी अजून त्या प्रोसेसमध्ये आहे ठीक आहे पण लेफ्टचा म्हणजे दाव्या विचारांचा बॅलन्स हा आ, एक महाशक्ती म्हणून जोपर्यंत जगावर होता तोपर्यंत जिथे लोकशाही आहे तिथे लोकशाही यशस्वी झाल्यासारखी वाटत होती किंवा भांडवलशाही सुद्धा एका आ, दमात होती एका पेचात होती आणि त्यांना पण आपल्या म्हणजे आपल्या कामगारांना किंवा आपल्या मजुरांना किंवा स्त्रियांना बरोबर अधिक न्यायपूर्ण वागवलं पाहिजे अन्यथा ते बंड करतील ही भीती होती ज्या प्रकारे एकोणनव्वद साली डावी संपूर्ण राजवट कोसळली सोवियत युनियन मधली आपण चायना चीनमधली डावी राजवट डावी राजवट म्हणता येणार नाही कारण ते इंटरनली लेफ्ट आहेत ते एक्सटर्नल नाही आहेत म्हणजे जागतिकीकरण करू नाही इच्छित ग्लोबल लेफ्ट ग्लोबल लेफ्ट नाहीये तर त्यानंतर मोकळं रान मिळालं भांडवलशाहीला आणि ती भांडवलशाही नाही उरत जे म्हणजे मार्क्सचं मोठेपण हे आहे मी मार्क्सवादी आहे किंवा नाही हा मुद्दाच बाजूला ठेवा तुम्ही नसाल तरी सुद्धा हे तुला मान्य करावं लागतं कित्याने असं म्हटलं होतं जसं कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही वाढत जाईल तस तशी ती बकाल बेसूर बेबंद आणि अनावर होत जाईल त्याला त्याच्या भूकेला अंत नाहीये म्हणजे आता प्री वेडिंगसाठी रियाना ही गायिका एकशे एकाहत्तर कोटी रुपये मोजून बोलवण्यात आली म्हणजे याला काही अंत नाही पण पण म्हणून तुम्ही त्यांना दोष नाही देऊ शकत कारण आपल्या इथे बघितलं मराठवाडा विदर्भ दुष्काळी पट्ट्यामध्ये कुणबी समाजातल्या किंवा ओबीसी समाजातल्या किंवा अगदी दलित समाजातल्या मुलामुलींची लग्न करताना कर्ज काढून गाव जेवण वाढलं जातं दा दारू पार्ट्या केल्या दा जातात म्हणजे ह्या ज्या प्रकारच्या विचारसरणीचा प्रभाव पडला म्हणजे दिखाव दिखाऊ दिखाऊपणा म्हणजे दिख एक्झिबिशनिझम हा रोग आहे तो रोग हा कॅपिटलिझमधन ऑब्विसली येतो आणि तो, तो एकीकडे एक्झिबिट करत असतो आणि दुसरीकडे गुलामगिरीचा प्रच प्रचन्न आणि प्रत्यक्ष प्रदर्शन करत असतो mm. आणि ती गुलामगिरी आपण त्याच्या कचाट्यात सापडलेलो हो, आहोत आणि आपल्याकडे राजकीय स्वातंत्र्य जे होतं ते दोन हजार तेरा पर्यंत त्र्याहत्तर टक्के प्रमाण होतं त्याच तोपर्यंत हे गुलाम हो ही गुलामगिरी हो, आपल्याला जाणवण्याजोगी नव्हती आता आपण राजकीयदृष्ट्याही गुलाम आहोत आपल्याकडे आता स्वातंत्र्य अठ्ठावीस टक्के आहे त्यामुळे आता ती गुलामगिरी तुम्हाला पूर्णतः जाणवू लागेल आणि आता मला असं वाटतं की भारतातला प्रत्येक माणूस स्त्री पुरुष हा कॉर्पोरेशनचा ऑलिगार्कचा माफियाचा आणि सरकारचा मिळून गुलाम आहे आणि हे कलेक्टिव आहेत म्हणजे कसं आता अडाणीच शस्त्रास्त्र बनवणार आणि त्यांच्याच पोर्टवरून हजारो किलोच ड्रग येणार mm. ते ड्रग तिथल्या तिथल्या मच्छीमारांनी पकडल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यानंतर ते जाळून टाकले mm. mm. ते फोटो नाहीत म्हणजे परत मालकांना देणार काय माहीत नाही आणि मालक कोण आहे ही माहीत त्यामुळे आपण अगली बार एस्कोबार सरकार या लेवलला चाललेलो हो। आहोत <laughs> तर मुद्दा असा आहे की ही गुलामगिरी पूर्वीच्या गुलामगिरीपेक्षा भयानक आहे कारण पूर्वीच्या गुलामगिरीला टेक्नॉलॉजी किंवा विचारांच्या अशा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची साथ नव्हती या गुलामगिरीला आहे त्यामुळे ही गुलामगिरी कशी आहे तुझं आधार कार्ड याला जोडलंय तू त्याला जोडलंय त्याला जोडलंय म्हणजे तू लपवू नाही शकत बरोबर तू स्वातंत्र्य तुझं लपवू नाही शकत तू स्वातंत्र्य स्वतंत्र असशील तर तुला पकडला जाईल जाशील तू आणि तुला सिस्टीमवर अवलंबून राहायला भाग पाडला जाईल आणि मग तू अल्टिमेटली गुलाम होईल जसं क्रेडिट कार्ड मध्ये अख्खी अमेरिका गुलाम झाली आणि भारतामध्ये आता इस्रायल प्रेम जे उफाळून आलाय त्याच्यामध्ये ब्राह्मणिझम आणि झिओनिझम यांचं एक कॉम्बिनेशन आहे आणि ते शुभंकरासाठी नाही आहे दुर्दैव ते भयंकरासाठी याच्या माझ्या दिसत असं की हॉलोकॉस्ट म्हणणं जग काही शिकलं नाही गुलामगिरीतून अगोदरच्या जग काही शिकलं नाही पुन्हा आपण त्याच टप्प्यावर आणि अधिक भयंकर वैज्ञानिक साधन घेऊन आलो आणि भारतातलं जे प्रबोधन विरोधी युग आलेलं आहे दहा वर्ष ते अँटी सायन्स पण आहे म्हणजे त्यांना आयुर्वेद हवा आहे त्यांना मनुस्मृती म्हणजे सायन्स नको आहे ते थिअरी ते ते ऑफ एव्होलूशनला विरोध करतायत म्हणजे कसं की त्यांना टेक्नॉलॉजी हवी आहे त्यांना मोदीजींचे समर्थक वीस करोड आहेत हे दाख मजा येते कारण ते बोट्स असतात बरेचसे बरोबर बोट्स टेक्नॉलॉजी आहे ती हवी आहे परंतु तुम्ही आयुर्वेदिक औषधं प्या असं ते सांगतात म्हणजे मॉडर्न मेडिसिनने जो आपला सरासरी जीवन अंक जीवनाचा हे वाढवलेला आहे तो ते नष्ट करू इच्छितात mm. तुमच्या मुलांना गणित शिकवायला mm. ते सा सा हे नकार देत आहेत ते तुमच्या मुलांना डार्विनचा एव्होल्युशनचा सिद्धांत आणि आईन्स्टाईनचा सी इज इक्वल टू एम सी हे मानायला नकार देतात हे आमच्या अगोदरच होतं mm. म्हणजे रायटर बंधूंनी विमानाचा शोध लागला लावला नसून तळपदेनी लावला mm. असं ते सांगतात ज्यांचं विमान उडलंच नाही म्हणजे तेवढा तर असे माणूस उडी पण मारू शकतो जेवढं त्यांचं विमान उडलं तर मुद्दा असा आहे की हे अँटी सायन्स आणि प्रो टेक्नॉलॉजी असलेली ही गुलामगिरी भारतातली mm. आणि प्रो सायन्स आणि प्रो टेक्नॉलॉजी असलेली पाश्चिमात्य देशातली गुलामगिरी यांचं एक संगणमत आहे आणि त्यातून एक टक्का हो कमी पॉप्युलेशनला जास्तीत जास्त संपत्तीच एकत्रीकरण करून चंगळवाद वाढवणं चंगळवादापेक्षा विभत्सीकरण वाढवणं चंग स्वतःच्या जेफ्री जी लहान मुलांचे भोग घेत होता मुलींचे किंवा त्याच्याबरोबर अनेक ऊस उ होते नावं त्यांची तुम्ही तु, तु वाचू शकता त्यात वाचूनच थक्क व्हायला होता त्यातले काही संतही आहेत आंतरराष्ट्रीय ज्यांना नोबेल प्राईज विनर पण आहेत आणि महान उद्योगपती नंबर एक वरचे पण आहेत तर हे जे आहे हे एका पॉइंट नंतर तुम्ही पैशाचं काय करावं किंवा संपत्तीचं काय करावं हे न कळल्यामुळे तुम्हाला देही किंवा मटेरियल सुख किती घ्यावं आणि कशातनं घ्यावं हेचं विकृतीकरण होत गेलेलं आहे आणि त्यातून हे निर्माण झालेलं आहे त्यामुळे आयुष्याच्या पर्पज ऑफ लाईफ आयुष्याचं उद्दिष्ट जे आहे ते फिलॉसॉफिकल न राहता ते प्युअरली दुसऱ्याच्या पिळवणुकीतून येणारं झालेलं आहे hmm. आणि त्या चक्रात आपण सापडलेलो आहोत आणि मला असं वाटतं की आपली पिढी त्या चक्रापासून दूर जाईल लवकर असं मला दिसत नाही तर मग आता तुम्ही ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय की आता मटेरियल आणि फिलॉसॉफिकल हा या द्वंद्वातली गोष्ट आहे तर समजा फ्रेंच राज्यक्रांती हा युरोपियन याचा परिपाक समजा तो काय म्हणतो एक सर्वोच्च बिंदू आणि तिथून युरोपियन मन वन ऑफ द सर्वोच्च बिंदू वन ऑफ द म्हणजे ऑफकोर्स चर्च पगड़ा का, आ, चा तिथे पगडा होता आपण बघतो की मध्ये चारशे वर्ष जातात आणि युरोप सगळं विसरून जातो ते एका काळोख्या जगात राहतं <laughs> विज्ञानाच्या जगात आपण चाललो हा विज्ञानाचा विरोध करणार जसं तुम्ही अगदी जे डिस्क्राईब केलं जे जे म्हंटल तुम्ही आता की आपण जे करतोय विज्ञानाचा विरोध तंत्रज्ञानापुरता फक्त वापर किंवा जेटू किंवा एक्झॅक्टली किंवा मुक्तीची सर्टिफिकेट सो त्या पद्धतीनं चर्चचा पूर्ण जो पगडा होता त्याला विरोध त्या करून त्यात ते त्या जुगारून सगळं त्या अंधकार युगातून युरोप स्वतःला बाहेर काढतो तर त्या अर्थानं मला विचारायचं की महाराष्ट्र असेल किंवा हे जी भारतीय रेनेसॉन्स जो आहे तो त्या अंधारयुगातून कसा बाहेर आला आणि तो अंधारयुग कसं होतं त्या अंधारयुग नाही बघा तिकडे पण अंधारयुगातून कुठचीही गोष्ट बाहेर शस्त्रांनी येत नाही विचारांनी येते म्हणजे अगोदरपासून सॉक्रेटिस पासून जी परंपरा युरोपमध्ये होती ती कांट एपिक्युरस इरॅसमस हेगेल मार्क्स एंजेल्स नंतर अशा अनेक लोकांनी ती पुढे आणली म्हणजे त्याची अजून अनेक नावं घेऊ शकते तर त्यांचे थॉट आहेत ना ते प्रोवोकेटिव्ह आहेत आणि या विचारांनी त्यांनी आव्हान दिलं की मानवाच्या जीवनाचा उद्देश काय मानवाच्या जीवनाचा उद्देश हा फिलॉसॉफिकल सार्थ जसं म्हणतो एक फिलॉसॉफर लेखक जो सार्थ होते त्याच जे म्हणणं आहे की जन्म हा ऍक्सिडेंट आहे मृत्यू हा ऍक्सिडेंट आहे आणि मधलं आयुष्य आहे हाही एक ऍक्सिडेंट आहे त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा उद्देश आपण शोधून काढायचा आहे पण या प्रकारे स्पेस जी आहे जी सार्थरला मिळाली जी एपिक्युरसला मिळाली जी कांटला मिळाली जी हेगेलला मिळाली जी मार्क्सला मिळाली ती स्पेस आताची भांडवलशाही भांडवलशाही ठेवू शक्ती इच्छित नाही जेणेकरून माणूस विचार करेल किंबहुना ते न्यूरोप्लास्टिक लॉजिक आणू इच्छितात किंवा डोक्यात चिप बसवू इच्छितात की माणसं थिंकर बनू नयेत आता भारतामध्ये हीच गोष्ट फुल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शरद पाटलांनी सुधीर बेडेकरांनी गंबा सरदारांनी म्हणजे महात्मा गांधींनी विनोबा भावेनी वेगवेगळ्या वेग परिप्रेक्षामध्ये भारतीय करण त्याचं करून ती भारतात आणली पण इरावती कर्वे असो किंवा म्हणजे अशा असंख्य मी नावं घेऊ शकेन पण नावं घेतल्यामुळे काय त्याने फरक पडणार नाही जास्त अजून अजून पाहतो पण ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला एक स्पेस लागते शांती लागते hmm. आणि शांततेचा लोकशाही कालखंड लागतो hmm. किंवा युद्ध जरी चालू असेल तरी विचारवंताला स्पेस मिळायला लागते म्हणजे अलेक्झांडर द ग्रेटला अॅरिस्ट आपल्या आपल्या गुरु बद्दल आदर होता तो फिलॉसॉफर होता तसं फिलॉसॉफरला स्पेस देणारा राजा होता तो जरी Uh, तुम्ही ऑथॉरॉटरियन म्हणलात किंवा सम्राट म्हणलात किंवा जगतजेता म्हणला म्हणून त्याला अलेक्झांडर द ग्रेट म्हणतात नेपोलियन बोनापाट म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नंतर पुन्हा एक सावट आलं ते नेपोलियनचं पण नेपोलियन, नेपोलियन बोनापाट हा नॉन फिलॉसॉफर नव्हता हो तो स्वतःमध्येच एक फिलॉसॉफर होता जरी तो अत्यंत मोठा हुकुमशाह असला तरी त्याने कोड द नेपोलियन लिहिलं इजिप्टॉलॉजीचा शोध लावला त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या जिंकलेल्या प्रदेशांच्या संदर्भातले वेगवेगळे प्रयोग केले सर्वावर लिहून ठेवलं युद्धशास्त्राचा अभ्यास केला त्याचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला आता बघा ही गोष्ट एकाच वेळेला किंग फिलॉसॉफर किंग म्हणतात बरोबर ते नेपोलियन होता तसे छत्रपती शिवाजी महाराज होते पण ती स्पेस मिळायला लागते आपल्याकडे आता इव्हेंट किंग आहे फिलॉसॉफर किंगच्या म्हणजे तुम्ही शिखरावर चढणार कधी पाण्यात बुडणार म्हणजे कधी पोहून जाणार कधी लोक गोळा करून स्टेडियमवर कार्यक्रम करणार म्हणजे हे म्हणजे फॉल ऑफ रेमन म्हणजे राईज अँड फॉल ऑफ डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन इबन रोमन एम्पायर एक इबनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये रोमन साम्राज्यामधला फिलॉसॉफिकल भाग संपून शेवटी जेव्हा दिवाळखोरीकडे बौद्धिक आधी आणि मग आर्थिक दिवाळखोरी जेव्हा स्वाभाविकपणे म्हणजे भारताला आता बौद्धिक दिवाळखोरी आपण पूर्ण आलेलो आता आर्थिक दिवाळखोरीत जाणार याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका म्हणजे सगळ्यांच्या घराला आग लागणार हे शंभर टक्के आर्थिक तर हे जे येतं तेव्हा लोकांचा लक्ष त्याच्याकडे जाऊन त्यांनी बंड करून ये राजसत्तेविरुद्ध म्हणून स्टेडियम मध्ये जे ग्लॅडिएटर सारख्या स्पर्धा घेतल्या जात असत बरोबर आणि तिथे लोकांना गुंतवून ठेवून जात असे ते आत्ता सुरू आहे म्हणजे हे प्री वेडिंग सेरिमनीज जे आहेत किंवा पाण्याखाली जाऊन द्वारकेमध्ये पिसं लावणं आहे किंवा उगाच फायटर विमानात बसणं आहे किंवा उगाच टँकवर बसून भारतभर फिरणं आहे स्पेक्टॅकल स्पेक्टॅकल इट्स अ ही इव्हेंट डायस्पोरा परदेशात जाऊन गोळा करणं आणि इथूनच त्यासाठी लोक नेणं आणि त्यांनी काहीतरी टाळ्या वाजवून बोलणं आणि तेच लोकांना खरं वाटणं म्हणजे भारतीय दर्शनशास्त्रामधली माया नावाची जी गोष्ट आहे ती इव्हेंट या शब्दाच्या समानार्थी आहे की काय असं वाटावं की परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि हे आपल्याला आर्थिक दिवाळखोरीकडे नेणार आणि भारत हा मला असं वाटतं की एकतर यादवी युद्धाकडे जाईल किंवा भारत तुटेल कारण भारत हा देश इन ब्रिटिशांच्या इन अगोदर नव्हता त्यामुळे प्रबोधन जे झालं ते भारत झाल्यावर झालंय त्यामुळे प्रबोधन जेव्हा गेलं तेव्हा भारताचं जोडणारं सिमेंटच नष्ट झालं ते तुटण्याकडे कल होतो hmm. ही गोष्ट जर शहाण्या लोकांना कळत नसेल तर आपल्यासारख्या मूर्खाने ती सांगितली पाहिजे महात्मा फुलेंचं नाव घेतलं हो आता महात्मा फुले तसं बघायला गेलं तर भारतीय प्रबोधनाचेच आद्य काय म्हणतात त्याला आद्य करते म्हणावे लागतील भारतातले सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे ही जी यजमानी आहे म्हणजे मध्ये तुम्ही अर्थात तुका तुकोबा आणि महात्मा फुले यांच्यामध्ये परत एक छोट अंधकार युग बघता किंवा एक हरवलेली हरवलेला डायलॉग बघ ज्ञानेश्वरांनंतर सुद्धा आहे हा ऑफकोर्स ज्ञानेश्वरांनंतर तुकाराम आणि तुकारामांनंतर काही काळ आपल्याला मध्ये काही अशा प्रकारची चर्चा किंवा एका अर्थाने विद्रोह या सगळ्या प्रस्थापित आ... तेव्हा पेंडारी राज्य होतं जसं आत्ता आहे हा म्हणजे आत्ता तुम्ही बघा रूल ऑफ लॉ नाही आहे तुम्ही संविधान ऍप्लिकेबल नाही आहे देशात देशात ज्याला आता बघा तुम्ही जामनगरला दहा दिवस इंटरनॅशनल एअरपोर्ट जाहीर केलं कोणत्या म्हणजे कोणत्या नियमावली काय आहे का म्हणजे कोणालाही काही मनात आलं की काय करत किंवा आता आसाम मध्ये ए होणार म्हणून लोकांनी आंदोलन करण्याचा ठरवलं जो त्यांचा मूलभूत हक्क आहे संविधानाने तर तिथल्या डीजीने जाहीर केलं की आंदोलनाच्या दिवशी साधारणपणे प्रोडक्शन आणि सगळं मिळून काहीतरी दहा शंभर कोटी काहीतरी नुकसान होईल ते त्या लोकांकडनं वसूल केलं जाईल हे फक्त मध्ययुगातल्या रानटी आणि बॅरबॅरिक स्टेटमध्ये होत असे म्हणजे हे होत असे हे सुद्धा नसे होत <साथ> तर या प्रकारचं जेव्हा व्हायला लागतं त्याला पेंडारी युग होतं ते म्हणजे ते ब्रिटिश यायच्या अगोदर आपल्याकडे पेंडारी आणि ठग यांचं युग होतं तेच पेंडारी आणि ठगांचं युग आहे हे आधुनिक पेंडारी आणि आधुनिक ठग आहेत त्यामुळे त्यांना युनिफॉर्म घातलेत पूर्वीच्या काळचे म्हणून त्यांना आपण युनिफॉर्म सर्व्हिस मधले आपले अधिकारी किंवा अमक्यात अमक्या एजन्सी मध्ये काम करणारा अधिकारी आहे म्हणून आपले अधिकारी असं मानणं चुकीचं आहे ते पेंडारी आणि ठग आहेत आणि ते काय करतात ते इलेक्ट्रोल बॉन्ड हे सरळ सरळ एक्स्टॉर्शन होत हे सर्वोच्च न्यायालयाच जे निकालपत्र आहे ते पाहिल्यावर और... पण ते निकालपत्र यायच्या अगोदर आठ हजार कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड सत्ता पक्षाने विकले होते म्हणजे हे त्यांना माहीत असल्यासारखं केलेलं होतं आणि इतर वंचित राहिले त्याच्यापासून तर मुद्दा हा आहे की यात साध्य साधन बाबतीत पुन्हा कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्टने सोडलं तर सगळ्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डचा वापर केला कारण ऑब्व्हिअसली त्यांना लढायचं होतं बरोबर तर पेंडारी आणि ठग युग जे आहे त्या काळात पूर्णपणे आपण काळोख्या युगात होतो अंधकार युगात होतो ते अंधार युग आत्ता आपण भोगतो आहोत बरोबर लाईट लागलेले आहेत म्हणून अंधार नाही असं म्हणून महात्मा फुले ज्या गोष्टीला प्रतिक्रिया देत होते किंवा महात्मा फुलेमध्ये जी चेतना येत होती लढण्याचं स्पिरिट होतं किंवा त्यांनी जे काही के उभं केलं आता अनेक आपल्या सुद्धा अनेक समजा जे स्वतःला हिंदू समजुतीमध्ये किंवा हिंदू फोल्डमध्ये समजतात आणि त्यांना सुद्धा कुठंतरी महात्मा फुलेंबद्दल एक हलकासा राग असतो की यांनी हिंदू विरोध केला किंवा हिंदू विरोधी काम केलं मुळात महात्मा फुले करायचा काय प्रयत्न करत होते हा काय हिंदू विरोध होता काय होता ते नक्की सी इथल्या जगण्याच्या एकंदर संस्कृतीला हिंदू असं नाव आहे तो हिंदू धर्म नाही आहे इथल्या जगण्याची जी पद्धत आहे ती वेळोवेळी बदलत गेलेली आहे जेव्हा ती प्रबोधनकारी झाली तेव्हा हिंदू असण हे आनंददायक होतं म्हणजे परदेशात गेल्यावर हिंदू म्हणून सांगितल्यावर कोणी हिंसक आहे असं बघायचे नाही पुन्हा आता बघा आता हिंदू म्हटल्यावर संशयानेच बघतात परदेशात की हा आता म्हणजे हा एक्स्ट्रीमिस्ट आला असं असंच मानलं जात ही हिंदूंची अस्मिता नाही आहे हे अदप पतन आहे कोणत्याही समा हिंदू हा धर्म नाही आहे हे स्पष्ट आहे म्हणून आता ते सनातन धर्म म्हणतात पण सनातन पण धर्म नाही कारण सनातन म्हणजे प्राचीन अँशंट धर्म सगळेच सनातन असतात hmm. त्यामुळे नेमकं ना समजत नाही की आपण म्हणायचं काय खरं आहे ते जाती आणि ज्योतिबा फुल्यानी जाती व्यवस्थेवर प्रहार केला होता कारण ब्रिटिशांचा राज्य असल्यामुळे ब्राह्मणवादाला त्यांच्यावर थेट काही करता येत नव्हतं कारवाई जी आता केली जाऊ शकते बरोबर त्यांच्यावर मारेकरी घालण्याचं काम केलं होत म्हणजे तिथेही सोडलं नाही त्यांना परंतु ते खमके होते ते श्रीमंतही होते आणि ब्रिटिश त्यांच्या पाठीशी होते mm. त्यामुळे त्यांनी जाती व्यवस्थेवर जो हल्ला केलेला आहे तो जाती व्यवस्थेवरचा हल्ला हिंदूवर हल्ला नाही आहे हिंदू, हिंदू असं काही नाही आहे त्यावेळेच्या जगण्याच्या पद्धतीतल्या दोषांवर हल्ला केलेला आहे mm. जसं आज मी आजच्या आपल्या जगण्याच्या पद्धतीच्या गोष्टींवर अनेक हल्ला करीन जसं बाबरी मशीद पाडण्यावर मी हल्ला करीन किंवा ज्या प्रकारे अयोध्येतलं मंदिर बांधण्यात आलं तर तो निकाल कोर्टाने दिला त्यावर मी हल्ला करीन तर तो हिंदूवर हल्ला आहे का तर नाही इथल्या जगण्याच्या पद्धतीला आपण हिंदू म्हणतो ती जगण्याची पद्धत ही अंधकारमय कालखंडाकडे नेणारे जे डिसिजन्स आहेत किंवा आपली पावलं आहेत त्याला विरोध आहे तो प्रबोधनकारी विचार आहे हे लक्षात घ्या आजकाल सगळं लिटरल असतं सगळ्या शब्दच्या घेतलं जातं त्यामुळे हल्ला म्हणजे वैचारिक हल्ला असं म्हणावं लागेल आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल <laughs> तुम्ही वैचारिक हल्ला असं स्पष्टीकरण प्रत्येक वेळेला द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही कारण आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी तुम्ही किंवा आपण ज्यांना मानतो त्या महात्मा गांधींनी वैचारिक हल्ला सोडला तर काय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक हल्ला सोडला तर काहीच केलेलं नाहीये रिडल्स ऑफ रामायण कृष्णा नावाचं पुस्तक जे पुस्तकाचे खंड लिहिलेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये त्यांनी पुरेसा वैचारिक हल्ला केलेला आहे आणि तो वैचारिक हल्ला हा नेहमी शा, शा, केलेल्या हल्ल्यापेक्षा भयंकर असतो ती पुस्तकं जर चौकामध्ये जाहीर वाचून दाखवायची ठरवली तर पाचावर धारण बसेल पण त्यातही मी गंमत सांगतो की कोणाची जर खरी हिंमत असेल तर वाल्मिकी रामायणाचा गीता प्रेसमध्ये आपल्याला जसा जसा अनुवाद करावा आणि चौकामध्ये जाहीरपणे वाचन करून दाखवावं जे स्वतःला हिंदुत्ववादी सो so कॉल्ड समजतात तसं काही नाहीये हिंदुत्ववाद असं काहीच नाही mm. पण जे समजतात ते अ विरोधी लोक त्यांना हिंदुत्ववादी म्हणतात mm. तर ते वाचून दाखवतील जाहीरपणे तर मी त्यांना माझ्याकडनं माझ्या ऐपतीप्रमाणे पाचशे एक रुपये बक्षीस देईल <laughs> तर ते पाचशे एक रुपये खूप महत्वाचे आहेत कारण yeah. ते जिंकले याचं ते देवतक आहे त्यांनी वाचून दाखवावं yeah. कारण वाल्मिकी रामायणातच जे लिहिलेलं आहे yeah. ते तुम्ही रामराज्य या कन्सेप्ट बद्दलच तुम्हाला मुळातून भ्रमनिरास होईल गोष्ट अशी आहे की शुद्रांच्या कानामध्ये शिस ओतलं जातं ते रामराज्य असूक शकतं कसं त्याच्या विरुद्धच तर बाबासाहेब आंबेडकरांनी बंड केले त्याच्या विरुद्धच ज्योतिराव यांनी बंड केले आता तुम्ही म्हणाल की लगेच बंड याचा खुलासा तुम्ही वैचारिक बंड असं करा <laughs> तर मी अजिबात करणार नाही ज्याला जे समजायचं आहे ते तो समजतोच अन्यथाही कोणताही गुन्हा न करता उमर खलीत पाच वर्ष तुरुंगात आहे त्याला बेल मिळत नाहीये तर त्याने किती स्पष्टीकरण दिली असतील त्यामुळे तुम्ही जर समजवायला गेलात तर त्यांचा माज अधिक वाढणार त्यामुळे अजिबात समजवण्याची गरज नाही आपण जे म्हणतो त्याच्या मागे आपलं कॅरेक्टर उभं आहे आपण आयुष्यात शस्त्र हातात धरलेलं नाही किंवा शस्त्र हातात धरणाऱ्यांचं समर्थन केलेलं नाही त्यामुळे आपण हल्ला किंवा बंड असं म्हणतो तेव्हा तो वैचारिकच असतो असं लोकांनी समजून घेतलं पाहिजे तसं त्यांनी समजून घ्यायचं नाही असं ठरवलं तर अन्यथाही त्यांना आपल्याला त्रास देण्याकरता अनेक कारण आहेत त्यातलं एक अधिक एक <laughs> कारण ते स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण आपण ठग आणि पेंढाऱ्यांच्या युगात जन्माला आलेलो हो। आहोत म्हणजे जगतो आहोत महाराष्ट्राला जेव्हा आपण पुरोगामी राज्य म्हणू शकलो मुळात आपण आज जेव्हा महाराष्ट्रात पुरोगामी लोक राहायचे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य कधीच नव्हतं ठीक आहे बघ म्हणजे दाभोळकर महाराष्ट्रात जन्माला आले गबा सरदार महाराष्ट्रात जन्माला आले Uh, पानसरे महाराष्ट्रात जन्माला आले गोविंद पानसरे किंवा uh, विजय तेंडुलकर महाराष्ट्रात जन्माला आले uh, तिसता सेटलवाड महाराष्ट्रात जन्माला आल्या म्हणजे सेटलवाड अख्खी फॅमिलीच महाराष्ट्रात जन्माला आली ते पहिले अटॉर्नी जनरल होते जहाज अनेक गोष्टी सांगण्यास ऐक्यात पण लोकांना माहीतच नाही आहे भक्तांना तर अजिबातच माहीत नाही आहे आणि आता भक्त वेगळ्या वेग व्यक्तीचे वेगळे भक्त आहेत त्यातल्या कोणालाच काही माहीत नाही तर ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब नंतर एक मोठी फळी आहे की ज्यांनी विचारवंतांचं काम केलं इरावती करव्यांपासून अनेक लोक आहेत तर ते सगळे जे आहेत ते आपल्या आपले पूर्वसूर्य आहेत जे महाराष्ट्रात प्रबोधन आणू इच्छित होते आणि महाराष्ट्रात प्रबोधन आणू इच्छित होते या लोकांची संख्या लक्षणीय होती आणि त्यांचा आवाज मोठा होता तेव्हा महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणण्याची चूक आपण करत होतो महाराष्ट्र हे प्रतिगामीच राज्य होतं त्यात अनेक पुरोगामी लोक राहत असत असं आपण म्हटलं पाहिजे आणि आता महाराष्ट्र प्रतिगामीच राज्य आहे परंतु पुरोगामी लोकांची संख्या लक्षणीय घटलेली आहे किंबहुना प्रत्येक पुरोगामी आपण प्रतिगामी असल्याचं दाखवण्याकरता सत्तेचा आशीर्वाद मिळवण्याकरता उत्सुक आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपले जुने अनेक मित्र आहेत हो म्हणजे सुधीर बडेकरांचे पुत्र घ्या बरोबर किंवा राजीव साने घ्या हे माझे मित्र होते म्हणजे आहेत तर ते आता आपण पुरोगामी नसून प्रतिगामी आहेत हे दाखवण्याकरताची अमिका लागलेली आहे तर या प्रकारचं जे राज्य आहे त्याला तुम्ही पुरोगामी राज्य असं सरसकट सा, म्हणणं चुकीचं आहे नाही ठीक आहे पण मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूने मला मला याला एक कॉन्ट्राडिक्शन याच्यामध्ये हे करायचं आहे की ज्या तुकोबांनी अगदी विठ्ठलाला म्हणजे एका अर्थानं इथल्या जनसामान्यांच्या देवाला थेट प्रश्न विचारले अगदी उद्धट वाटावेत अपमानकारक वाटावेत अशा शब्दांमध्ये अशा रागामध्ये अशा त्वेषानं प्रश्न विचारले ती हिंमत दाखवली आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचला जो समाज तुकोबांना तुकोबा अगदी इथल्या कोणाच्याही म्हणजे अगदी जे जे धारकरी म्हणतात ते स्वतःला वारकरी आणि धारकरी हे जे केलेलं आहे त्यांच्यासुद्धा तुकोबांना दूर करण्याची हिंमत नाही आहे पण त्या तुकोबाचं जे मुळात कार्य आहे ज्या ह्याला मला ते म्हणायचं आहे की मग हा अन्याय ठरेल थोडासा महाराष्ट्राच्या जनतेवरती की इथल्या लोकांनी या प्रबोधनकारी युगाला डोक्यावर घेतलेलंच होतं नाही मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण सांगतो आपला आदिबंध आहे ना म्हणजे आर्क टाईप तो तोच आहे कारण सांगतो म्हणजे आपले ना खरं सांगू का ज्याला हिंदू धर्म मानणारा किंवा कट्टर आणि इथे गंध लावतात किंवा इथे चंद्र काढतात वगैरे झेंडे लावून त्यांनी अर्धपान सुद्धा लॉन्ड्रीच्या कपड्याला बांधून येतं ते सुद्धा वाचलेलं नसतं त्यामुळे त्यांना काही माहीत नाही तुम्ही वेद आणि उपनिषद जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्नोत्तरानेच सुरू होतो वेदांचा म्हणजे प्रश्नच विचारले आहेत सुरुवातीला म्हणजे या जगाला आधी आहे का जगाला अंत आहे का आधीच्या अगोदर काही होतं का हो त्याच्यानंतर काही असे प्रश्नच <coughs> विचारत गेलेत सॉक्रेटिस जसे प्रश्नोत्तर करतो <coughs> तोच तो तो परंपरा वेदांमध्ये आहे <coughs> तीच परंपरा उपनिषदांमध्ये आहे वेदामध्ये कुठेही मूर्तीपूजा नाही आणि रामाची तर नाहीच आहे <coughs> रामाची ऍबसुल्युट <तो> नाही <coughs> राम हा अवतार वगैरे हे सगळं त्याच्यात नाहीच आहे वेदांमध्ये संबंधच नाही हे पुराण आहे पुराणांचा वेदांशी आणि उपनिषदांच्या शुद्धतेशी काही ना संबंध नाही आपण ब्राह्मणत्व म्हणत असो जर ताटमाने ता तर ते वैदिक आहे वैदिक आहे तर ते मूर्तीपूजेला मान्यता देत नाही ते निर्गुण निराकाराला मान्यता देत आणि ते प्रश्न विचारतात त्या आदिबंधात न तुकारामांच्या बद्दल आपल्याला आदर होतो निर्माण जो आपल्याला कळत नाही पण ते आतमध्ये असतं ना डीएनए मध्ये त्यामुळे ते आपल्याला आवडतंय प्रश्न विचारणं हे लोकशाहीचं लक्षण आहे तर वेदांनी प्रश्न पहिल्यांदा विचारलेत उपनिषदांनी पहिल्यांदा प्रश्न विचारलेत इंद्राने युधिष्ठिराला पहिल्यांदा प्रश्न विचारलेत प्रश्न विचारल्याशिवाय मानवी संस्कृती पुढे जाऊ शकत नाही आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं आणि कोणतंही उत्तर अपूर्णच आहे आणि हे एव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती चालूच राहील हे मानणं हे प्रबोधन आहे आणि ते प्रबोधन युगाला प्रतिबंध करणं हे अनैसर्गिक आहे आणि त्याचा परिणाम समाजाच्या अधपतनात आहे जो आपल्या भारतीय समाजाचा आता होणार आहे मग असं म्हणता येईल का की आता हे बघायला गेलं तर ह्यामध्ये केवढं द्वंद्व आहे स्वतःमध्ये तर म्हणाला होता काल की एका ओळीत पॅराडॉक्स होतं एक प्रसिद्ध फिलॉसॉफी मधलं सांगा ना वाक्य आहे की एव्हरी स्टेटमेंट इज अ पॅराडॉक्स प्रत्येक विधान हे त्याच्यामध्येच आंतरविरोध असतो प्रत्येक विधान स्वतःलाच कोडून काढतं आता हे असं म्हणतात की हे विधान सुद्धा स्वतःला कोडून काढतं <laughs> कारण <करनी> हे विधान आहे <है। laughs> पण से असं म्हणाला होता हुँ. की ज्याला कळतं तो बोलत नाही एकदा कळलं की माणूस मौन होतो पण हे से बोलला होता <laughs> बर म मला म्हणून आणायचं की शेवटच्या याच्याकडे येऊ आपण कन्क्लुजनकडे येऊ की असं बघा ना की किती विरोधाभास आहे की इथलं ज्ञान परंपरा इथली एका अर्थाने ज्ञानपरंपराच म्हणायला हवी तत्त्वज्ञानात्मक असली आणि तिचा धर्म म्हणून नंतर पुढं उपयोग झाला असला तरी तिला ज्ञानपरंपराच म्हणावं लागेल त्या परंपरेमध्ये जी मुक्तता आहे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जी चेतना आहे मुळात की मला विचारायचंय मला माझ्या इथे मला तुला सांगायचं प्रथम साधी गोष्ट लक्षात घे की मुलींनी हिजाब घालावा फ्रॉक घालावा टिकली लावा नो बिंदी नो बिंदी नो ही इतकी अधमता आहे या संस्कृतीत जर प्रश्न विचारणं नसतं आणि स्त्री पुरुष नसते समान तर मैथुन शिल्प का उभी राहिली असते आणि ती मैथुन शिल्प फक्त एका प्रकारची नाही हु. आहेत त्यात गुदमैथून आ... अल... आहे त्याच्यात हस्त आहे त्याच्यात प्राण्यांची केलेला म्हणजे एवढी फॅन्टसी इज देअर बरोबर इन धर्मातच आणि मंदिरांवर आहेत तर हे सगळं जर आहे तर स्त्री पुरुष समान त्याच्यात नग्नता स्त्रीची आणि पुरुषाची वेगळी मानलेली नाहीये एवढंच काय तर भारतीय विवाह संस्थेचा इतिहास विकार राजवाडानी पुस्तक लिहून ठेवलं तर ते नेहून त्यांनी डांगेंकडे दिले कॉम्रेड डांगेंकडे कारण कोणी छापे ना hmm. तर कॉम्रेड डांगेंनी म्हणले की मी छापतो तेव्हा राजवाडे असं म्हणाले की एक एक प्रकरण छापा मला असं वाटतं की तुमचा छापखाना कधीतरी जाळून टाकण्यात येईल तर सुदैवाने छापखाना जाळला गेला नाही कारण <laughs> तो काळ परत रेनसानस आणि ते पुस्तक आलं ते पुस्तक वाचलं की तुम्हाला थेट कळतं की आपण प्रश्न विचारणारे स्त्री पुरुषांना किंबहुना विक्टोरियन काळामध्ये आपण विक्टोरियन काळासारखे नव्हतो आपल्याला जेव्हा म्हणजे आंबेडकरांमधलं हे आणि नेहरू मधलं उदार पण कुठून आलं तर भारतीय असल ते पाश्चिमात्य नाहीये मोहन भागवतांना काहीही माहीत नाहीये हे भारतीय अशासाठी आहे की ज्या क्षणी आपली घटना म्हणजे संविधान बनलं त्या क्षणी स्त्रियांना मताचा अधिकार मिळाला जो अमेरिकेत सुद्धा नाही मिळाला ब्रिटन ब्रिटनमध्ये नाही मिळाला हे जे आहे ते अस्सल भारतीय आहे हे अस्सल परदेशी नाहीये विक्टोरियन पद्धतीने गेले असते नेहरू तर त्यांनी दिला नसता अधिकार किंवा आंबेडकरांनी दिला नसता अधिकार त्यामुळे संघाच्या लोकांना अजिबात माही येत नाही भारत येत व म्हणजे काय माहित नाही नेहरूने डिस्कवरी ऑफ इंडिया का लिहिलं ते माहित नाही त्यांना वेद माहित नाही त्यांना उपनिषद माहित नाही द्वेष हा मानवी इन्स्टिंकचा भाग असला तरी त्याच्यावर मात करण्याकरता आपण सर्व धर्मग्रंथ निर्माण केलेले आहेत त्यांना धर्मग्रंथ म्हणतो याचं कारण धर्म म्हणजे नेचर नेचर ऑफ ह्युमन बिंग वैदिक पर, परंपरेत नंतर उपनिषदांमध्ये तसं आलं ते आणि त्यात एवढं व्हेरिएशन आहे आणि ह्याचं नेहरूंना भान होतं याचं आंबेडकरांना होतं दोघांनी अभ्यास केला दोघांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली याचं संघाभिंगाला भाण नाहीये कारण त्यांनी कोणीच पुस्तकं याच्यावर लिहिलेली आहेत आणि तुम्हाला लक्षात घे की मनुस्मृती वगैरे काय आहे तर मनुस्मृती वगैरे काय की मधल्या काळामध्ये जसं ज्या एका समाजामध्ये एक फ्लो जातो त्याच्यामध्ये काही देवगणाचे लोक लो असतात तसे राक्षसगणाचे लोक असतात त्यांना वाटत की नियमाच्या मध्ये बंद केलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे ते बंद केलं आता कसं की स्त्रियांनी आणि मुलगा आणि मुलगी एकत्र देतली की त्यांना उगाच काठ्या मारतात किंवा अतृप्त आत्म्या असतात तशा प्रकारे मनूने असे काही नियम बनवले जे या संपूर्ण संस्कृतीच्या विरोधी होते की शुद्रांबद्दल लिहिलेलं आहे किंवा मग पुराणांमध्ये तसं आहे की आता तुलसी रामायण वाचाल तर तुम्ही चतुर्व्याचं भयंकर समर्थन आहे रामराज्यामध्ये आहे ही पुराण आहे परंतु मूलतः भारतीय आत्मा हा प्रश्न विचारण्याकडे आहे आणि ही सतत इवॉल्व्ह होणारी उत्क्रांत होणारी एक संस्कृती आहे याचं भान नेहरू आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकार्यांना होतं त्यामधून हा आधुनिक भारत बनलेला आहे आणि आताची परिस्थिती जी आहे ती मला क्लिअर कट दिसते की भारत तुटण्याकडे ही नेणारी आहे कारण आपण आपला आत्मा दूर केला आपला जो डीएनए आहे ना तो आर एस एसच्या विरोधात आहे आपला भारतीय एकी, भारताचं एकीकरण जे ब्रिटिशांनी केलेलं आहे तर ज्या सिमेंटने केलेलं आहे ना तो ते सिमेंट प्रश्न उत्तराचा आहे प्रश्न विचारायला बंदी असणं आणि दहा वर्ष पंतप्रधान पत्रकार परिषद न घेणं या प्रकारचा भारत जेव्हा बनला त्या क्षणी मला असं दिसतं की भारताला एकसंध ठेवणारे सिमेंट निकळत चाललंय त्याचं समर्थन जे करतात ते देशद्रोही आहेत असं तुला मानलं पाहिजे प्रबोधनद्रोही तर ते, ते आहेतच पण भारतातल्या प्रत्येक माणसाला मुलाला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना अभ्यासपूर्ण वातावरणात आणि विज्ञानी विज्ञानविरोधी वा, वातावरणात अंधकारामध्ये लोटणारे हे लोक आहेत शेवटचा प्रश्न विचारतो एक मी या सगळ्याच्यातून की सामान्य व्यक्ती म्हणून आता अनेकदा असं होईल की मी मला फार वैचारिक इंटरेस्ट नाही मला काही हे नाही रस नाही आहे त्या वैचारिक चर्चांमध्ये असं तू एका माणसाच हा असं एक व्यक्ती एक सामान्य सामान्य व्यक्तीची जी काही प्रोफाईल एक तयार करून ठेवलेली आहे सामान्य व्यक्तीला कळत नाही सामान्य व्यक्तीला फार रस नसतो सामान्य व्यक्तीला सोपं करून सांगावं लागतं मग असा जर सामान्य व्यक्ती खरंच आहे समजा हा कार्यक्रम बघतोय तो, तो सामान्य व्यक्ती तर त्याला हे काय यातून बोध घ्यावा की तो जे पाळ पालन करतोय ज्या गोष्टींचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मठ मठ आणि बाबाबुआ करणं किंवा एका प्रकारे ज्याचं आधपतन झालं आपण असं म्हणतोय त्या प्रकारच्या धार्मिक चालीरितींचं चा रूढी परंपरांचं चा पालन करणं हे जे ते करतोय हे हे मुळात तत्वज्ञानाच्या विरोधात आहे हे काय अर्थ बोध काय घ्यावा त्याने नाही सामान्य माणसाला जाणीव आणि नेणीव याच्या बोध जे आहेत ना त्याला बोध होतोय भारत सुखांकामध्ये इतक्या खाली जाण्याचं कारण काय माणसांना निराश वाटत माणसांना निराश का वाटतं कारण त्यांना घुसमटल्यासारखं वाटतं त्याची कारणं त्यांना शोधता येत नसतील बघ आता तू बघा या कालखंडामध्ये हे, हे होत आहे पूर्वी सुखांकाच्या बाबतीत वर होता आता खाली आला त्यांना सफोकेट होत त्यानंतर जे फिलॉसॉफिकल मार्गदर्शन पाहिजे दार्शनिक तत्वज्ञानाचा आधार पाहिजे ज्या प्रकारची माणसं पाहिजेत आणि त्या प्रकारच्या माणसांना स्पेस पाहिजे ती नसल्यामुळे त्यांना मिळेल ते रेमिडी म्हणजे आता तू समज तू एका शहरात राहतो ते साप चावल्यावर तुला अँटीवेनम मिळणारच नसेल तर तू निदान वाचावा वैदूकडे म्हणून वैद्यकडे जाणार तसं त्या बाबा बुवाकडे जातात बाबा बुवा हा त्यांचा पहिला प्रेफरन्स नाहीये बाबा बुवा हा या भांडवलशाही आणि ब्राह्मणवादी आणि झिओनिझमच्या सहकार्याने हे आर एस एस बीजेपीने जे भारतामध्ये एक भयंकर युग आणलेला आहे त्याच्यामध्ये आलेलं संकट बाबा आहे mm. बाबाबू आहे त्यामुळे बाबाबू हा लोकांचा चॉईस नाही आहे त्यांना पर्याय नाहीये mm. फिलॉसॉफी ही अशी गोष्ट आहे जी प्रवाही आहे आणि ती प्रश्नोत्तरातून विकसित होते आणि mm. ती पूर्ण कधीच होत नाही जसं हे विश्व कधीच पूर्ण होत नाही विश्वाचा अंत बघणारा मनुष्य असा एक कोणी असणार आहे का किंवा विश्वाची आधी बघितल्या कोणी मनुष्य असणार आहे हे प्रश्न आहेत ना बरं का वा वेदात आणि उपनिषद हे प्रश्न आहेत का त्याच्या आधी काय होतं मग आधी होतं आधी आणि अंत असं आपण म्हणतो आधी होतं त्याच्या आधी काय होतं मग आधीच्या आधी जे होतं त्याच्याही आधी काहीतरी असेल ते काय होतं म्हणजे ही जी मानवाची मूलभूत वृत्ती आहे त्याला सप्रेस केलं प्रश्न विचारणं म्हणजे आपले देशाच्या प्रमुखच उत्तर देणार नाहीत मग सगळेच उत्तर देणार नाहीत मग कोणीच उत्तर देणार नाही मग प्रश्न विचारणारेच चुकीचे ठरवणार तुम्ही आणि मग तुम्ही फिलॉसॉफिकल बेंडच जो आहे देशाचा तोडून टाकणार ही प्रवृत्ती या देशाची नाही आहे आणि ती झाल्यामुळे हे लोक भरकटल्यासारखे झालेत पण ते सुखीने झालेत त्यांचा सुखांक खाली आला आपण सुखांकाच्या बाबतीत जवळपास सोमालिया वगैरेच्या खाली चाललेलो आहोत त्यामुळे नशा वाढलेली आहे आणि नशा वाढलेली आहे त्याला पूरक असे सगळे पोर्ट्स आपल्याकडे काही माणसांनी ताब्यात घेतलेत तिथून हजारो कोट हजारो कोटी रुपयांची ड्रग्ज येत आहेत त्यामुळे नशेबाजीला उत्तेजना देण्याकडे कल आहे ज्याच्यातून पैसे होऊन इलेक्शन आणि लोकांना विकत घेता येतील इलेक्टेड इलेक्टेड लोकांना म्हणजे हे दुष्टचक्रात आपण ज्या सापडलेलो आहोत त्यातून इतक्या सहजपणे आणि इतक्या लाईटली आणि एका इलेक्शनमध्ये किंवा एका सहज बोलण्याने बाहेर येऊ ही अजिबात शक्यता नाही धिस वॉर इज बेसिकली फिलॉसॉफिकल आयडियोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल वॉर आहे आणि हे त्या बॅटल फील्ड वर लढणं एवढं सोपं नाही आहे त्याच्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धीची आवश्यकता आहे इंटिग्रिटी असण्याची आवश्यकता आहे आणि चारित्र्य असण्याची पण आवश्यकता आहे आणि टफ पाहिजे माणूस जो कशालाही सामोरा जाऊ शकतो आणि एवढं करूनही जिंकण्याची गॅरंटी नाही तुमच्या हयातीत हे तुमची तयारी आहे का जर तुम्ही आजचे भगतसिंग असू शकता नाही तर तुम्ही प्री वेडिंगला जामनगरला जाऊ शकता आपण कन्क्लूड करूया आजचा एपिसोड फक्त तुम्ही जे म्हणालात की प्रश्न विचारण्याची परंपरा आणि त्याचं नेहरूंना असलेलं बाण किंवा

अशी दहा उपनिषद आहेत त्यातलं चौथं उपनिषद प्रश्नोपनिषद आहे बरोबर त्यामुळे प्रश्नाशिवाय काय आहे जर प्रश्नोपनिषद उपनिषद उप, काढलं तर इतर अर्थ ना उरत नाही त्यामुळे प्रश्नोपनिषद नसलेला भारत हा मोदींनी निर्माण केला उत्तर न देऊन तर त्यांना युगपुरुष म्हणता कसं येईल त्यांना विश्वगुरुही म्हणता येणार नाही किंबहुना भारतीय तत्वज्ञानाच्या विरोधात जाऊन आर एस एस आणि भाजपने एक नेतृत्व निर्माण केलं जे भारताच्या अभिजात संस्कृतीला धोकादायक ठरणार आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात प्रश्न विचारणारे समाज आणि प्रश्नांना अवकाश असणारे समाज हे सुदृढ असतात हेल्दी असतात आणि त्यामुळे ते आनंद आणि भारताने पहिल्यांदा सांगितलं हे नेहरूंना माहिती होत हे नेहरूंना माहित होतं तर आपण या पॉइंटवरती आपण आजचा एपिसोड संपूया इंडी जर्नल आणि इंडी रेडिओ या दोन्ही उपक्रमांमध्ये आपण हा इंडी चॅटचा एपिसोड करत असतो दोन्ही इंडी रेडिओचं ॲप आहे अँड्रॉइडवरती ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता इंडी जर्नलचं जे हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा तो शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या चांगल्या भावनेनं चांगल्या शब्दांमध्ये आणि एका हेल्दी चर्चेच्या रूपात नक्की नोंदवायला विसरू नका आणि पाहत राहा इंडी जर्नल